सातू चिवडा करण्यासाठी दोन मोठ्या वाट्या पोहे मी थोडंसं तेल आणि मीठ घालून भाजून कुरकुरीत करून घेतले आहेत। दोन तीन मोठे चमचे सातूचं पीठ आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी डाळ, त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मीठ आहे, पिठीसाखर आहे थोडीशी आणि याशिवाय फोडणीसाठी आपल्याला तेल, मोहरी आणि हळद हेही लागणार आहे। कढई तापत ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये चार सहा चमचे तेल घेणार आहे। तेल थोडंसं जास्त लागतं या चिवड्याला। तेल तापलं आहे, आता आपण एक चमचाभर मोहरी टाकूया त्याच्यामध्ये। मोहरी तडतडली आहे, आता हिंग, त्यानंतर कढीपत्ता, अर्धी वाटी दाणे। दाणे मी भाजलेले घातले त्यामुळे ते लवकर होतील, जर कच्चे असतील तर थोडं जास्त वेळ त्याला छान करपूस होईपर्यंत आपल्याला यात फोडणीमध्ये तळावं लागेल। त्यानंतर डाळ, हिरवी मिरची, थोडीशी आपण शोप घालणार आहोत त्याच्यामध्ये। शोपेचा स्वाद खूप छान येतो या चिवड्याला। आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पोहे घालणार आहोत। जर गॅस सुरूच ठेवून पोहे घातले तर हे पोहे लवकर आक्रसले जातात। त्यावर आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ। हळद घालायची राहिली आहे तर मी इथे थोडंसं बाजूला तेलामध्ये थोडी घालून आधी थोडीशी परतून घेते, मग या चिवड्यामध्ये मिक्स करते। आत्ता हा चिवडा आपल्याला थोडासा तेलकट वाटतो आहे, पण यावरती सातूचं पीठ घातलं की ते सगळं तेल शोषून घेणार आहे, म्हणूनच आपण याच्यात थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे। 2 मिनटं हे मंद आचेवरती आता आपण परतून घेऊन अजून कुरकुरीत करून घेणार आहोत आणि त्यानंतर याला आपण सातूचं पीठ लावायचं आहे। चवीला थोडी पिठी साखर घालतोय। त्यानंतर सातूचं पीठ लावायचं आहे या चिवड्याला। 2-3 मोठे चमचे सातूचं पीठ मी लावते आहे। चिवडा कितपत कोरडा होतोय याचा अंदाज घेत आपण सातूचं पीठ लावायचं आहे। सातूच्या पीठामुळे याला एक खूप सुंदर असा फ्लेवर येतो। सातूचं पीठ खाण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्यामध्ये साखर आणि तूप घालून ते खाल्लं जात असे। पण आता ज्या लोकांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी मग घरातल्या स्त्रीने हे असे अनेक प्रकार काढले की ज्यातून त्यांच्या पोटात सातूचं पीठ जाईल, कारण हे शरीराला थंडावा देणारं आहे आणि उन्हाळ्यामध्ये खाल्लं गेलं पाहिजे। मग ते असं चिवड्याला लावायचं, त्याचं थालीपीठ खूप छान होतं, त्याच्यामध्ये कांदा, कैरी, तिखट मीठ घालून त्याचे मुटके पण खूप छान होतात। काही भागांमध्ये तर चिंच गुळाचं पाणी करून त्यातही सातूचं पीठ कालवून दिलं जातं। यामध्ये आवडत असल्यास सायट्रिक ॲसिडही घालू शकतो, पण उन्हाळ्यामध्ये बहुतेक वेळा आम्ही यावरती कांदा आणि बारीक चिरलेली कैरी घेऊन खातो, म्हणून मी या चिवड्यामध्ये सायट्रिक ॲसिड घालत नाही आहे। 5 ते 10 मिनिट झाले आहेत मंद आचेवरती, याला मी परतते आहे। आता आपण बघूया, छान मस्त कुरकुरीत झालेला आहे। गॅस बंद करते मी। अतिशय खमंग चवीचा सातू चिवडा आपला तयार आहे। मस्त बारीक चिरलेला कांदा आणि कैरी ही या चिवड्यावर घेऊन हा चिवडा फस्त करावा।